मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। मित्रांनो नमस्कार, आणि नेहमीप्रमाणे तुमचं थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात की जेव्हा आपण पंजाब छाटणी घेतो किंवा सब छाटणी घेतो तेव्हा जे नवीन फुटवे आलेले असतात, कोवळे फुटवे आलेले असतात, या फुटव्यांना बऱ्याच वेळा प्रादुर्भाव होतो जेव्हा ढगाळ वातावरण असेल किंवा पावसाचं वातावरण असेल। तर अशा वेळेस काय होतं, पानं कुरतरली जातात, पानं गुंडाळली जातात। त्या पानं गुंडाळलेली जेव्हा आपण ते पानं ओपन करतो तेव्हा त्यामध्ये जाळी आढळते। बऱ्याच वेळा पूर्ण फुटव्यांवर जाळी आपल्याला आढळून येते पण आळी दिसत नाही। अशा अवस्थेमध्ये जेव्हा कोवळे फुटवे असतात तर काय फवारणी घ्यायला हवी जेणेकरून पानांची नुकसान होऊ नये, पानांचं तसंच झाडाच्या फुटव्यांच्या वाढीवर काही परिणाम होऊ नये। अशा ठिकाणी छोटीशी आणि साधी उपाययोजना आपल्याला करायची आहे, ती उपाययोजना आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। आणि कशी पानं कुरतरली जातात, कशी पानं गुंडाळली जातात आणि कशी जाळी पडते हे देखील आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहूयात। तर हा प्रादुर्भाव खास करून त्या ठिकाणी जास्त होतो ज्या ठिकाणी बऱ्याच वेळा ढगाळ वातावरण असतं आणि पावसाचं वातावरण असतं। तर पाहूयात हा छोटासा व्हिडिओ। मित्रांनो हा विद्याताई जरे यांच्या प्लॉटमधील हा व्हिडिओ आहे। मित्रांनो असं पाण्याला असं कुरतरल्यासारखं दिसतंय, काही ठिकाणी जाळी झालेली आहे हे असं दिसतंय आपल्याला। ही पानाची अशी अवस्था झालेली आहे, हे फुटवे आहेत, फुटे पिळे पडलेत आणि पानं कुरतरल्यासारखे झालेत आणि अशी जाळी देखील थोडीफार दिसते इथे, अशी जाळी झालेली आहे, अशी आपल्या दिसत पानं कुरतरलेली आहेत। असं पूर्ण फुटव्यांना असं झालेलं आहे, त्यामुळं या फुट्यावर तात्काळ काय करायला पाहिजे, आपण नुवण घ्यायला पाहिजे। फुटे कवळे आहेत, आता या ठिकाणी आपण पाहतोय आळी आळी नाही आहे ती, पण अशा पद्धतीने जाळी वेळी झालेली आहे। तर अशा ठिकाणी आपल्याला नुवांची फवारणी घ्यायची आहे, अर्धा मिली किंवा एक मिलीनं नुवांची फवारणी या ठिकाणी घ्यायची आहे। एवढंच घ्या फक्त, काही हरकत नाही, कारण फुटवे नवीन आहेत म्हणजे फुटवे कवळे आहेत, त्यामुळे फक्त नुवांची अर्धा मिलीने फक्त याला फवारणी घ्यावी बस।